जर आपण आलो तर आपल्याला लक्षात येईल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे राहुरी आहेत नगर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र जरी आपण म्हणत असलो तरी उत्तर महाराष्ट्रातला काही भाग मध्य महाराष्ट्रातला काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्रातला काही भाग सुद्धा या विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. त्यानंतर आपण मराठवाड्याकडे गेलो तर मराठवाड्यासाठी आपल्याकडे आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे परभणीला आहे परभणी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महत्वाचं आणि मोठं कृषी विद्यापीठ आहे विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे अकोल्याला आहे अकोले जिल्ह्यामध्ये. म्हणजे चारही कृषी विद्यापीठांची स्थापना करण्याच्या मागे तीन महत्वाचे उद्देश होते आणि ते असे आहेत कृषी शिक्षण संशोधन आणि कृषी विस्तार कार्य. म्हणजे आपल्याला माहित आहे की आज संपूर्ण जगामध्ये कृषी पदवीधरांना प्रचंड मागणी आहे. संपूर्ण जगामध्ये जर आपण बघितलं तर शेतीकडे आता एका वेगळ्या अँगलनी बघण्याचं कामच लोक करतात. त्याचं कारण असं आहे की शेतीशिवाय घर चालू शकत नाही, शेतीशिवाय देश चालू शकत नाही, शेतीशिवाय राज्य चालू शकत नाही. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपण म्हणतोच की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आपण असं जर बघितलं तर वैद्यकीय शास्त्र किंवा अभियांत्रिकी शास्त्र यानंतर विद्यार्थ्यांची जी ओढ आहे ऍडमिशनसाठी ती कृषीकडे आहे, कृषी शिक्षणाकडे. त्यानंतर संशोधन. मंडळी संशोधनाविषयी जितकं बोलाल तितकं कमी आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपला शेतकरी मुख्यत्वे आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू शेती केली जाते आणि कोरडवाहू शेती म्हणजे शाश्वत कृषी उत्पादन त्यातून मिळत नाही. आपल्याला माहिती की शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपली शेती करत असतो आणि उत्पादन काढत असतो. त्याच्या समस्या जर विचार जर केला आपण तर प्रचंड डोंगरा एवढ्या त्याच्या समस्या आहेत. त्याचं कारणच असं आहे की पावसावर अवलंबून असलेली शेती असल्यामुळे शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला कोणीतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे, त्याला कोणीतरी तंत्रज्ञान देण्याची गरज आहे. आणि म्हणूनच कृषी विद्यापीठातल्या कुलगुरूंची आणि तज्ज्ञांची जबाबदारी वाढते आणि एक चांगलं संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही विद्यापीठातील तज्ज्ञांची असते. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आहे कृषी विस्तार कार्य. जसं मी सांगितलं आपल्याला की तिसरा महत्वाचा उद्देश. त्याचं कारण असं आहे जर संशोधन विकसित आपण केलं आणि ते जर शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत वेळेत पोहोचलं नाही तर त्या संशोधनाला काही अर्थ नाही. त्यामुळे हे संशोधन शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत वेळेवर पोहोचण्याचं काम हे विस्तार कार्यकर्ते करत असतात, अधिकारी करत असतात. मंडळी हे तीन उद्देश महत्वाचे डोळ्यासमोर ठेवून या विद्यापीठांची स्थापना झाली आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आज विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भातला शेतकरी खरंच मोठ्या अडचणीं आपली शेती करत असतो. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो की जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग. आणि दरवर्षी आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये 1 ते 1.5 डिग्रीनी 2 डिग्रीनी टेम्परेचर वाढतंय आणि अशा परिस्थितीत शेती करणं अत्यंत कठीण झालं आहे. सिंचनाची सोय आपल्या देशामध्ये नाही. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचा जर विचार केला तर 17.5% एवढं सिंचन आपल्याकडे आहे. जवळपास 85%, जवळपास 86% आपल्याकडे कोरडवाहू शेती आहे. मंडळी म्हणूनच आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं कोरडवाहू शेतीचं नवीन तंत्रज्ञान आपले जे विदर्भातले कास्तकार आहे, शेतकरी आहे, त्यांच्यासाठी विद्यापीठाने नेमकं काय केलं हे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या कार्यक्रमात आपल्याला याविषयी माहिती देण्यासाठी स्वतः खुद या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर रवी प्रकाश दाणी. डॉक्टर दाणींविषयी जितकं बोलाल तितकं कमी. त्याचं कारण असं आहे की स्वतः ते PhD आहेत आणि भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली इथे त्यांनी आपली PhD संपादन केली. त्यानंतर नागपूरला केंद्रीय कापूस संशोधन संस्था तिथे त्यांनी अनेक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केलं आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना त्यांनी सरस्वती नावाची कापूस या पिकाची त्यांनी एक वाण विकसित केलं, चांगलं वाण विकसित केलं. त्यानंतर ते स्वतः अमेरिकेला गेले आणि अमेरिकेमध्ये टेक्सास टेक या विद्यापीठात त्यांनी प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक म्हणून त्यांनी जवळपास 10 ते 12 वर्ष तिथे काम केलं. पण म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की जगात आपण कुठे जरी गेलो तरी आपलं गाव आपल्याला नेहमी खुणावत असतं. आपली जी नाळ आहे ती आपल्या गावाशी जोडलेली, आपल्या मातीशी जोडलेली आहे. जेव्हा त्यांना ही संधी उपलब्ध झाली की आपल्या गावी आपल्या विदर्भात जाऊन आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे तर त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर हा आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, आमच्या दर्शकांना पण आपल्याला खूप प्रश्न विचारायचे आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत तर पहिले त्यांना आपण फोन नंबर सांगूया. मंडळी फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 2490-8050 आणि दुसरा नंबर आहे 2490-8850. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड अगोदर फिरवायचा आहे. सर परत एकदा आपलं मनापासून स्वागत. सर विदर्भातला शेतकरी म्हटला म्हणजे अडचणींचा डोंगर, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तो शेती करत असतो. उन्हाळ्यामध्ये तर 46 डिग्री 47 डिग्री 48 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं. सर आज विदर्भातली जी शेती आहे त्याची सद्यस्थिती काय, एक तज्ज्ञ म्हणून आपल्याला काय वाटतं?
हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हो आणि विदर्भातली शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र आलंय हो ते एक पारंपरिक चित्र आहे. हो की इथे प्रचंड उन्हाळा पडतो आणि इथे अतिशय कमी पाऊस पडतो आणि इथे शेतीच्या ज्या समस्या आहेत त्या फार बिकट आहेत. हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. परंतु प्रत्यक्ष ज्यांनी तिथे काम केलंय किंवा ज्यांनी तिथे शिक्षण घेतलंय मला कल्पना आहे की आपण देखील हो सर आमच्याच कृषी विद्यापीठातून आपली पहिली पदवी मिळालेली आहे आपल्याला. हो सर. त्यामुळे मला असं वाटतं की एक संपूर्ण एक दृष्टिकोन आपला असावा ज्याला एक 180 डिग्रीज आपण म्हणतो. तर मी सर्वप्रथम प्रयत्न असा करणार आहे की विदर्भाच्या शेतीविषयी काही समज गैरसमज आहेत ते मी थोडेसे आपल्यासमोर मांडून हो ते दूर करू इच्छितो. त्याचं एक सरळ सरळ उदाहरण असं की 27 डिसेंबर आपल्याला कल्पना असेल 27 डिसेंबरला आमच्या इथे स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हा त्यांचा जयंती दिवस असतो आणि त्या दिवशी एक राष्ट्रव्यापी असं आपलं प्रदर्शन आपण लावत असतो. हो या प्रदर्शनामध्ये या वर्षी मला सांगताना अतिशय आनंद होतो की तब्बल 7 लक्ष प्रेक्षक येऊन गेलेत. शेतकरी शेतकरी आणि इतर म्हणजे शेतीशी ज्यांचा संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने येतो व्यावसायिक पण असे व्यावसायिक आणि सर्वसाधारण कारण विद्यापीठाचं जे क्लायंटेल म्हणतात हो आम्हाला केवळ शेतकरी नव्हे तर आम्हाला प्रगतिशील विद्यार्थी सुद्धा हवे आहेत. बरोबर. आणि कृषीशी संबंधित अनेक शाखा तिथे आपल्याला पाहायला मिळतात की एक कृषी व्यवसाय या व्यतिरिक्त ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आहे ऍग्रो फॉरेस्ट्री आहे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे असे अनेक विषय आणि आता बायोटेक्नॉलॉजी जैव तंत्रज्ञान हा विषय सुद्धा आपल्याकडे येतो आहे मोठ्या स्तरावर. ते एक कृषीच्या नावाखाली एक अतिशय प्रगतिशील असं एक वातावरण तिथे तयार झालेलं आहे. आता शेतीचं जर आपण पाहिलं तर आज आपल्या विदर्भात अनेक अशी पिकं आली आहेत की ज्यांचा पहिले कधी आपल्याला मागमूस सुद्धा नव्हता. एक त्याचं अतिशय चांगलं उदाहरण देता येईल की अकोट जिल्ह्यातून पपईचा एवढा मोठा व्यवसाय आपल्या इथे करण्यात येतो की तो पूर्ण भारतात तिथून पपई जाते. पातूर येथून कांदे टमाटे हे याच्यासारखे जे पिकं आहेत तर ट्रक भरभरून माल हा रोज मुंबईला जातो. आणि उलट सर्वांची मागणी अशी असते की जर आम्हाला गाडीला एक जास्तीचा वॅगन लावून दिला मालाचा तर आज विदर्भात फुलांचा सुद्धा शेवंती सारख्या याचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. आणि माझ्याकडे सतत सूचना घेऊन येत असतात लोक की एक गाडीला एक वॅगन जर लावून दिली तुम्ही तर शेवंतीची फुलं आम्ही आणि इतर अनेक फुलं ग्लॅडिओला वगैरे यासारखी ही फुलं आम्ही इथे निर्माण केलेली जर ती संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचली तर आम्ही विमानाने ती सगळ्या राष्ट्र म्हणजे जगात सगळीकडे पाठवू शकतो. आणि हे सर्व आपले विदर्भातले शेतकरी आहेत. अनेक शेतीशी संबंधित इतर व्यवसाय सुद्धा आहेत नॉन फार्मिंग बिझनेस ज्याला म्हणतो पशुपालन आहे कुक्कुटपालन आहे मधुमक्षी पालन आहे आणि ऍग्रो फॉरेस्ट्रीच्या नावाने अनेक काही उद्योग करता येतात. त्यामुळे मी म्हणतो की महाराष्ट्रात आपल्याला जर अतिशय काही प्रगत उदाहरणं पाहिजे असतील तर ती विदर्भात तर आपण या विदर्भात. आणि माझं म्हणणं जर आपल्याला खोटं वाटत असेल तर 3 तारखेला आपणच कार्यक्रम घेणार आहात. हो त्या कार्यक्रमात विदर्भातल्या 4 प्रगतिशील शेतकऱ्यांचा आपण सत्कार करणार आहात. बरोबर बरोबर. त्या शेतकऱ्यांशी सुद्धा आपण प्रत्यक्ष संवाद साधावा. सर एक फोन घेऊया. अवश्य. रमेश ढोकणे वर्ध्याहून काय विचारू इच्छितात? विचारा. हा रमेशराव आवाज येतोय विचारा. बंद केला. नमस्कार साहेब. हा नमस्कार साहेब. मी वर्धा जिल्ह्यातील ईसापूर येथील. हॅलो. हा विचारा आवाज येतो. मी ऐकतो. सलग बोला सलग बोला. मी वर्धा जिल्ह्यातील ईसापूर येथील शेतकरी रमेश ढोकणे बोलतो साहेब. नमस्कार. मी कृषी विद्यापीठ अकोला व केव्हीके शेलसुराचा संपर्क शेतकरी आहोत. माझा आहे आपला. सद्गुरु साहेबांना एक प्रश्न विचारायचा साहेब. लवकर विचारा आणि सलग विचारा. आजचं युग सेंद्रिय शेतीचं आहे. हो सेंद्रिय शेतमालाला चांगले दिवस येत आहे. हो
त्यामुळे सेंद्रिय शेतीबाबत आपल्या विद्यापीठाची भूमिका काय आहे? बरं, प्रश्न कळलाय आपला. सेंद्रिय शेतीविषयी यांनी जे म्हटलंय, हो, ऑर्गॅनिक फार्मिंग, हो, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. याचं कारण असं की मी माझा स्वतःचा जो थोडासा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे, आणि इथे एक वर्षाच्या अवधीसाठी एक सेंद्रिय शेतीचा उपक्रमच घेतला जातो, कोर्स घेतो, कोर्स घेतो आणि प्रमाणपत्र दिलं, प्रमाणपत्र दिलं जातं. आणि केवळ एवढाच नव्हे, हो, तर मी आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण दाखवून देईल कधी आपण पुन्हा ज्यावेळेला अकोल्याला याल. हो. अकोल्यालाच एक अतिशय आम्ही ज्यांना प्रशिक्षण दिलंय त्यांनी एक सेंद्रिय शेतीचा फार्म तयार केलाय, उत्तम असा. श्री प्रकाश पोहरे त्यांचं नाव आहे, हे नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. हो. आणि त्यांच्या सेंद्रिय शेतीचा जो फार्म आहे तिथे त्यांनी मेंढ्या ठेवल्या आहेत आणि गाई ठेवले, त्यांचं गोमूत्रापासून तर सगळं सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात त्यांनी वापर केलेला आहे. आणि मी आपल्याला सेंद्रिय शेती संबंधी माझे काही इतर अनुभव सांगू इच्छितो की आमचा जो कृषी विद्या विभाग आहे त्यात आम्ही सेंद्रिय शेतीचे अनेक धडे घालून दिलेले आहेत. आपण येऊन पाहाल त्या तिथे तुम्हाला गांडूळ खत पासून तर साधं फार्म यार्ड मॅन्युअर सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने कसं तयार करता येईल दाखवता येईल. आणि पिकांचं प्रात्यक्षिक आहे की ही पिकं दिली काही त्याच्यावर किडे सोडून इन्सेक्टिसाइडच्या ऐवजी किडे वापरता येतात. हो. आता आपण म्हणाल की प्रत्यक्ष शेतकऱ्यांना याचा काही फायदा झाल्याचं उदाहरण आहे का? कारण इंग्लिशमध्ये असं म्हणतात सेल्फ रेकमेंडेशन इज नो व्हर्च्यू. मी जर स्वतःच शिफारस केली तर ते खरं नाही आहे, हा माझा सद्गुण नाही आहे. तर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या यवतमाळला एक कमल किशोर धीरोन नावाचे शेतकरी आहेत आणि गेल्या वर्षी जेव्हा प्रचंड म्हणजे गेले 2 वर्षात आपल्या पिकाची परिस्थिती अशी होती की कधी अतिवृष्टी झाली, कधी दुष्काळ पडला, कधी गारपीट झाली. अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि यवतमाळच्या कलेक्टरांना मी अनेक वेळा हे म्हटलं की त्यांना जाऊन आपण प्रोत्साहन द्या की त्यांनी लावलेला जो तिथे जे त्यांचे पिकं आहेत, कापूस आहे, त्यांनी लावलेलं सोयाबीन सुद्धा आहे, हे आणि तूर आहे. पर्जन्यमान कसंही असलं तरीही त्यांनी जे सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली आहे, नियोजन केलेलं आहे, त्यांना एक विशिष्ट न्यूनतम उत्पादन हे हमखास मिळत आलेलं आहे. आणि त्याचा त्यांचा दावा असा आहे, त्यांनी मला दाखवलं की हे माझं शेत आहे, याच्या शेजारी केवळ रासायनिक शेती करणारा एक शेतकरी आहे. हो. आपण त्याची प्रत्यक्ष पाहावं आणि त्याच्यावरनं आपल्याला असं दिसून येईल की सेंद्रिय शेतीनी जे आपण त्याचं नियोजन करून जे पीक लावलंय त्या पिकापासून एक हमी आपल्याला मिळू शकते. सर, थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की आज कोरडवाहू शेती पद्धतीमध्ये आपण असं म्हणतो की शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही किंवा पिकांना पाणी लागतं आणि खत लागतं, पण सेंद्रिय शेतीचा जर अवलंब केला तर अशा कठीण परिस्थितीत विपरीत परिस्थितीत सुद्धा आपण एक शाश्वत उत्पादन घेऊ शकतो. आणि आपण जसं सांगितलं की न्यूनतम उत्पादन आपल्याला मिळणारच आहे आणि आपला उत्पादन खर्च तर नक्कीच निघणार आहे. या बाबतीत माझी स्वतःची अतिशय खात्री आहे. हो. आणि या व्यतिरिक्त मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की एक ती मालाची हमी सुद्धा मिळण्याची त्याच्यात एक फार मोठा पोटेन्शियल शक्यता आहे. आणि हा एक प्रश्न असा आहे की ज्याला आपल्याला एका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर याला थोडस याच्या चर्चा विमोचन करायचं आहे. आणि सेंद्रिय शेतीपासून जे उत्पादन मिळतं किंवा जे प्रोड्यूस मिळतो त्याला एक विशिष्ट प्राधान्य देऊन त्याला जर आपल्याला जास्ती किंमत देता आली थोडीशी तर शेतकऱ्यांचं भलं. शेतकऱ्यांचं फोन घेऊया. बुलढाण्याहून अरविंद देशपांडे काय विचारू इच्छितात, विचारा. हा नमस्कार सर. हा अरविंदराव, आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा. हा सर, मी बुलढाण्यावरून अरविंद देशपांडे बोलतोय. हा विचार. हा सर, मी एमएससी अॅग्रिकल्चर असून माझा एक अॅग्रोबेस स्मॉल इंडस्ट्री सुद्धा आहे. हो हो. सर, मला असं विचारायचं आहे, सध्या स्थितीत आपल्या विद्यापीठामध्ये जैव तंत्रज्ञानासंबंधी कोणकोणती संशोधने चालू आहेत किंवा झालेली आहेत? मला असं वाटतं या विषयावर मी आताच सविस्तर सांगितलेलं आहे. हो. आपण कदाचित ऐकलं असेल ते. हो. आणि सर थोडक्यात काय सांगते परत एकदा. जैव तंत्रज्ञानाविषयी जे संशोधन चाललं आहे त्या संशोधनामध्ये प्रामुख्याने आम्ही कापूस आणि काही बायो इन्सेक्टिसाइड्स वापरता येतात याच्यावर आमचं संशोधन चाललं आहे. आणि काही किडे सोडून त्याच्यापासून सुद्धा
पिकाचं संरक्षण होऊ शकतं. मित्र कीटक, मित्र कीड ज्याला मित्र कीटक म्हणतो, या विषयावर प्रामुख्याने आमचं काम चाललं आहे. आणि या व्यतिरिक्त काही फळझाड सुद्धा आम्हाला लावण्याची इच्छा आहे आणि सेंद्रिय पद्धतीने. आणि त्याच्यात एक काय आहे की सेंद्रिय शेतीमध्ये एक मिश्र पिकं लावण्याची एक पद्धत, विशिष्ट पद्धत असते की तीन ओळी जसं ज्वारीच्या लावल्या, तीन ओळी कापसाच्या, आणि त्या पद्धतीने जर एक आपण त्याचं नियोजन केलं तर त्याच्यापासून सुद्धा बराच फायदा मिळतो हे दाखवून दिलं. मला आपल्याला सादर आमंत्रण द्यायचंय देशपांडे साहेब की आपण या आणि मी आपल्याला प्रत्यक्ष ते दाखवीन. आणि मी जसं यापूर्वीच्या प्रश्नाला उत्तर दिलं की अनेक प्रकारची खतं आणि अनेक प्रकारची जैवनाशक म्हणजे कीटनाशकं सुद्धा तिथे आहेत, आपण प्रत्यक्ष येऊन पाहाल तर आपली खात्री होईल. आणि सर मगाशी आपण जेव्हा पूर्वी भेटलो मेकअप रूम मध्ये तेव्हा आपण सांगत होतात की बायोटेक्नॉलॉजी अत्यंत अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी प्रयोगशाळा सुद्धा आपल्या विद्यापीठामध्ये आपण विकसित केली आहे, म्हणजे देशपांडे सरांना ते जाणून घ्यायला आवडेल. माझं जैव तंत्रज्ञानाविषयी मला हे सांगायचं आहे की बायोटेक्नॉलॉजीची एक नवीन प्रयोगशाळा आपण तिथे उभी केली आहे, अत्याधुनिक अत्याधुनिक. त्याचा आता पायाभरणी केलेला आहे. आपण आपले सन्माननीय कृषी मंत्री श्री एकनाथजी खडसे यांच्या हस्तेच त्याची पायाभरणी झालेली आहे. ही नवीन बिल्डिंग आलेली आहे. आणि या व्यतिरिक्त सध्या जे बायोटेक्नॉलॉजी आमचं डिपार्टमेंट चाललं आहे त्यात सुद्धा काही बायो इन्सेक्टिसाइड एक आम्ही तयार केलेला आहे. सिट्रुनेला या एका झाडापासून काही फंजायला कंट्रोल करणारा एक प्रॉडक्ट आम्ही दिला आहे. हो, फंगल डिझीजेसवर त्याचा बराच कंट्रोल आहे. आणि हे जे नवीन आपण सेंटर तयार केलं बायोटेक्नॉलॉजीचं, जे एक वर्षात त्याचं कार्य सुरू होईल असा आमचा म्हणजे विश्वास आहे, तिथे आपल्याला काय आहे की केळी आणि डाळिंब आणि काही प्रमाणात ऊस यासारखी अनेक या महत्वाची जी पिकं आहेत त्या रोपं तयार करायची आहेत. हो, आणि ही जी एक टिश्यू कल्चर हा एक आज फार मोठ्या प्रमाणात उद्योग होऊ शकतो. उती संवर्धन ज्याला म्हणतात टिश्यू कल्चर. हो, आणि आमचा प्रयत्न असा आहे की राज्य स्तरात किंवा आपल्या विदर्भ स्तरावर आपले जे प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यांना थोडंसं काही वेगळं करून दाखवायची इच्छा आहे त्यांनी जर भांडवलदारांशी संपर्क केला किंवा बँकांशी संपर्क केला तर त्यांना या बायोटेक इंडस्ट्रीसाठी सुद्धा अतिशय म्हणजे महत्वाचं काही प्रशिक्षण आम्ही देऊ इच्छितो. थोडक्यात सर आपल्याला असं म्हणायचं की आपल्याकडे बायोटेक्नॉलॉजीची म्हणजे जैव तंत्रज्ञानाविषयीची अत्याधुनिक प्रयोगशाळा आपण निर्माण करताय, ती आता वाटेवर आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी. आणि सर्वात महत्वाचं सरांनी आता सांगितलं की उती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं तयार करून चांगल्या प्रकारची दर्जेदार रोपं तयार करून आपल्याला शेतकऱ्यांना पुरवता येईल आणि त्यातून लागवडीचं आपल्याला मोठ्या प्रमाणात लागवडीचा एरिया आपल्याला साधारण घेता येईल. मंडळी या नोटवर घेऊ एक छोटीशी विश्रांती. मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं, शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर आपण चर्चा करतोय. आज आपल्यासोबत तज्ञ आहेत डॉक्टर रवी प्रकाश दाणी. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू साहेब आपल्यासोबत आहेत. सर आपण सांगत होतात की जैवतंत्रज्ञान आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा. जैवतंत्रज्ञान हा माझा स्वतःचा देखील आवडीचा विषय आहे, त्यामुळे मी आपल्याला याविषयी काही अधिक सांगू इच्छितो. सर्वप्रथम मी आपल्याला एक स्लाइड दाखवू इच्छितो. आपण ही कृपया स्लाइड दाखवावी. या स्लाइड मध्ये मी हे दाखवलं आहे की आमच्याकडे एक सध्या जे अत्यंत आधुनिक एक बायोटेक्नॉलॉजी जे जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे ज्याची पायाभरणी केलेली आपण नुकतीच आपल्याला सांगितलं आहे, तर तसाच एक काही एक इतर संस्थांसोबत मिळून सुद्धा आम्ही एक उपक्रम केला. त्याच्याविषयी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना आहे की विद्यापीठाचं एकेकाळी पीकेव्ही हायब्रिड 2 नावाचं कापसाचं एक अतिशय प्रसिद्ध हायब्रिड होतं. आणि हे पीकेव्ही हायब्रिड 2 जे होतं त्याच्या म्हणजे त्याच्याखाली जवळपास कापसाचं प्रचंड मोठं क्षेत्रफळ होतं. म्हणजे असं म्हणतात की 70-80% क्षेत्रफळ कापसाचं त्याच्याखाली होतं. आणि आज काय झालंय की सर्व कापसाच्या जे वाहनं झाले आहेत संकरित झाले आहेत त्यात बीटी आलाय. आणि आता आमच्या विद्यापीठाने असा प्रयत्न केला आहे की आमचं जे पीकेव्ही हायब्रिड 2 नावाचं जे अतिशय प्रसिद्ध हायब्रिड वाण आहे
हे वाण मी आपल्याला सांगू इच्छितो की अजूनही प्रचलित आहे. हो, त्याचा वापर त्याची निर्मिती होते. हो, परंतु एक त्याच्यामध्ये हे रोधक गुणधर्म नसल्यामुळे हो आजपर्यंत त्याला थोडस माघार घ्यावी लागली होती असं म्हणावं लागेल. काळाच्या ओघात मागे गेलं म्हणता येईल आपल्याला, काळाच्या ओघात मागे गेलं. हो, परंतु आम्ही गेल्या दीड दोन वर्षापासून महाबीज नावाची जी संस्था आहे हो, त्या महाबीज नावाच्या संस्थेसोबत एक करारनामा सर एक फोन घेऊया, मग आपण महाबीजला महाबीजच्या विषयावर येऊया. येस, कुवरसिंह मोहने अकोल्याहून काही विचारू इच्छितात. कुवरसिंह जी हॅलो. हा, आवाज येतोय, विचारा विचारा, आवाज येतोय. सर नमस्कार. नमस्कार कुलगुरु सरांना नमस्कार माझा. हो, मी सेवारचा तालुका कृषी अधिकारी आहे आणि मागच्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे. सर आपण आता हवामान बदलाच्या विषयी उल्लेख केला आणि त्या अनुषंगानेच माझा प्रश्न आहे की अशा परिस्थितीत आपल्या विदर्भातील शेती तिची स्थिती आज कशी आहे. कारण काय की रासायनिक खतांचा वापर वाढला आणि पाऊस मात्र निश्चित नाही आहे, यामुळे आम्ही थोडे आणि माझे शेतकरी देखील चिंतित आहोत. सर कृपया याविषयी मार्गदर्शन करावं. हवामान बदलाविषयी हा एक जागतिक प्रश्न आहे. हो, आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की